शिंदेंचा फडणवीसांना दुसरा दणका। शिंदे फडणवीसांना भारी का ठरत आहेत? काय अमित शहा एकनाथ शिंदेंना बळ देत आहेत? जर हे सत्य असेल तर शहा आपल्याच पक्षाला सोडून का लावत आहेत? नेमका विषय काय समजून घेऊ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी जाहिरात दिली त्या जाहिरातीवरती देशाचे पंतप्रधान मोदी आणि शिंदे या दोघांचाच फोटो होत्या। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना तिथं दुर्लक्षित केलं होतं आणि त्यावरती आणखीन दोन वाक्य होते ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना 26% लोक मुख्यमंत्री म्हणून पसंत करतात महाराष्ट्रातले, तर फडणवीस यांना 23% लोक मुख्यमंत्री म्हणून पसंत करतात असामध्ये उल्लेख केला होता। आता या बारीक सारी गोष्टीमध्ये उल्लेख करण्याची गरज नव्हती, तरीही अशा पद्धतीचा उल्लेख केला गेला आणि त्यात विशेष करून फक्त फोटो एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी या दोघांचाच होता। आता दुसऱ्या दिवशी या पोस्टरमध्ये सुधारणा करण्यात आली आणि सुधारणा करून त्यावरती नरेंद्र मोदी यांच्या बाजूला अमित शहा यांना जागा देण्यात आली, त्यानंतर कमलाचं फुल आणि धनुष्यबाण या दोन्हीला जागा देण्यात आली, त्याचबरोबरनं बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना पण जागा देण्यात आली आणि शिंदेसोबत फडणवीस यांनी एकमेकाच्या हातामध्ये हात घालून घातलेला फोटो हेही देण्यात आलं। त्यामुळे यात सुधारणा करण्यात आली, परंतु शिंदेंनी परत एकवेळेस दाखवून दिलं की मी मला जे वाटतं तेच करतो, कारण या पोस्टरवरती शिंदे यांच्या मंत्र्यांचे फोटो आहेत, बी जे पीच्या एकाही मंत्र्याचा त्या ठिकाणी फोटो नाही। बी जे पीच्या मंत्र्याला त्या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे। आता या पद्धतीनं जर पोस्टरबाजी होत असेल, एकवेळेस दोन वेळेस बी जे पीला पूर्णपणे डावलं जात असेल आणि त्या ठिकाणी बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांच्या फोटो असतील, तर त्यांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या सहकार्याशिवाय किंवा त्यांच्या मुखसंमतीशिवाय हे करणं शक्य नाही, हे तुम्हाला आम्हाला कुणालाही कळू शकतो। आणि मग जर हे सत्य असेल आणि शहा हे शिंदे यांना सहकार्य करत असतील, तर शहा असं का करत आहेत? कारण फडणवीस हे बी जे पीचेच महाराष्ट्रातले मुखिया आहेत आणि त्यांना त्रास होईल किंवा बी जे पीलाच त्रास होईल किंवा बी जे पीची पिछेहाट होईल अशा पद्धतीनं जर शहा शिंदे यांना सहकार्य करत असतील, तर यामध्ये काय शहानीती आहे आपण तेही समजून घेऊ। शिंदेंच्या जाहिरातीमागील जी शहानीती आहे त्यातलं जर पहिलं कारण पाहायचं म्हटलं तर फडणवीस यांची महाराष्ट्रातील राजकारणातली किंमत कमी करणे, कारण देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र भाजप आणि महाराष्ट्र भाजप म्हणजेच देवेंद्र फडणवीस असं एक समीकरण या ठिकाणी घट्ट झालेलं आहे। मग हे समीकरण महाराष्ट्र बी जे पीसाठी फायद्याचं ठरलं आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच आपल्याला द्यावं लागेल, कारण 2014 निवडणुकीमध्ये शिवसेना आणि बी जे पी वेगळी वेगळी लढली आणि त्यावेळेला मोदींची एक मोदी लाट होती, एक वारं होतं, तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये बी जे पीला स्वतःची एकहाती हातसत्ता आणता आली नाही फडणवीसांच्या नेतृत्वाखाली। 2014-19 या काळामध्ये बी जे पीनं फडणवीस यांना मोठं बळ दिलं, मोठी ताकद दिली, फ्री हँड दिला, परंतु फडणवीस हे या गोष्टीमध्ये यशस्वी ठरू शकले नाहीत की बी जे पीचं जे एकसंघपणा महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे तो एकसंघपणा बी जे पीत यावा यासाठी फडणवीस यशस्वी ठरू शकले नाहीत। उलट त्यांनी आपले वैयक्तिक साथीदारांना मोठं करण्याचं काम केलं, वैयक्तिक आपलं ना जे काही वर्चस्व आहे ते स्थापित करण्याचं काम केलं आणि याचा परिणाम म्हणून बी जे पीतील जे काही बी जे पीला सहकार्य करणारे लोक होते ते 2019 त्यांचं तिकीट काढलं गेलं आणि बरेच लोक पडलेही आणि 105 जागावरती बी जे पीला समाधान मानावं लागलं, ज्या स्थितीमध्ये बी जे पी वन वे येऊ शकली असती। इलेक्शनच्या नंतरसुद्धा वैयक्तिक आकसामधून उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी काही युती करायची होती ती युती करण्यामध्ये सुद्धा फडणवीस यशस्वी ठरू शकले नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीचा जन्म झाला। त्यामुळेच अमित शहा यांनी रणनीती आखली आणि त्या रणनीतीचा एक भाग म्हणून एकनाथ शिंदे यांचं हे बंड होतं। आता एकनाथ शिंदेचं बंड हे दिल्लीतून घडवलं गेलं असं बोललं जातं, ह्याची कल्पना फडणवीस यांनासुद्धा नव्हती असंही सांगितलं जातं। त्याचबरोबरीनं विनोद तावडे यांना महाराष्ट्रामध्ये प्रभारी करणं, पंकजा मुंडे यांनी अमित शहा हेच माझे नेते आहेत असं म्हणणं, ह्या सगळ्या गोष्टी अमित शहा यांच्या संमतीनेच त्यांच्या नियोजनाचा भाग, त्यांच्या रणनीतीचा भाग होता म्हणूनच घडत आहेत असं बोललं जात आहे। अमित शहा असं करतात यामागं दोन कारणं सांगितली जात आहेत, एक म्हणजे फडणवीस यांचं महाराष्ट्रामध्ये असलेलं राजकीय महत्त्व आणि दुसरं फडणवीसांचा केंद्रीय राजकारणात असलेला इंटरेस्ट। यातलं पहिलं कारण समजून घ्यायचं म्हटलं तर फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये एकतर्फी राजकारण करत आहेत असं दिसतं आहे। जे त्यांचे समर्थक आहेत, जे त्यांचे पी ए वगैरे असतील, ह्या लोकांना आमदार करणे आणि त्यांना मोठं करणे यामध्ये ते गुंतलेले दिसत आहेत आणि जे बी जे पीसाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत अशा लोकांना ते डावलण्याचं काम करत आहेत, कारण त्यांच्याकडून त्यांना राजकीय स्पर्धा दिसते।
आणि त्यामुळे स्वाभाविकपणे महाराष्ट्रामध्ये बीजेपीची जी काही नाचक्की होती आहे ती केंद्रीय नेतृत्वाला परवडणारी नाही आहे. अर्थात महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचा हाम करे सो कायदा आणि इतरांसोबत जुळवून न घेण्याची वृत्ती यामुळं पूर्ण महाराष्ट्रभर जी बीजेपीची पसरायला पाहिजे ती पसरताना दिसत नाही आहे. त्याचबरोबरनं जे काही बीजेपीचं नेतृत्व असतं ते त्यामध्ये मराठा समाजाचा नेता किंवा मराठी नेतृत्व असावं असं बीजेपीला वाटतं. त्याचबरोबरनं जे काही इतर समाज आहे त्या सर्वांना जुळवून घेणारंसुद्धा नेतृत्व असावं असं बीजेपीला वाटतं आणि त्यामध्ये फडणवीस कमी पडलेले दिसत आहेत. फडणवीसांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे महत्त्व आहे त्या महत्त्वाच्या हिशोबानं 100+ आकडा फडणवीस नेऊ शकतील, परंतु बहुमतासाठी जो आकडा लागतो तिथपर्यंत जाण्याची कुवत फडणवीसांची नाही आहे. कारण त्यांच्यामध्ये जी वृत्ती त्यांची काम करण्याची पद्धत आहे त्यानुसार ते 100 पर्यंत जाऊ शकतील. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्यासाठी एकतर शिवसेना किंवा राष्ट्रवादीसारख्या पक्षाची बीजेपीला गरज पडू शकते आणि त्या अनुषंगानंच शिवसेनेतून फुटलेले शिंदे यांची गरज आणि त्यांचा आवश्यकतेनुसार जो वरला आकडा आहे तो पुरवठा करण्याची क्षमता यानुसार शिंदे बीजेपीला केंद्रीय बीजेपीला जवळचे वाटतात. तसेच जी महाराष्ट्र स्टेट बीजेपी आहे ती आता फडणवीस बीजेपी ठरलेली आहे आणि फडणवीस वन वे फिरणं फडणवीसच्या म्हणण्यानुसारच बीजेपी चालते आहे आणि त्यामुळं हा यांचा प्रभाव कमी करण्यासाठी जे बीजेपीला सर्वसमावेशक बनवू शकेल अशा नेत्यांची गरज आहे. त्यासाठी फडणवीस विरोधकांना सुद्धा आता बळ देण्याचं काम केंद्रीय नेतृत्वाकडून खास करून अमित शहाकडून केलं जात आहे. त्यामुळं विनोद तावडे यांचं महाराष्ट्रामध्ये एंट्री असेल, पंकजा मुंडे यांनी अमित शहाचं कौतुक करणं असेल, राधाकृष्ण विखे पाटलांना दुसऱ्या फळीमध्ये आणणं असेल, अनेक महाराष्ट्रामधील जे नेते आहेत जे फडणवीस विरोधक पक्षांतर्गत विरोधक मानले जातात त्या सर्वांना बळ देण्याचं काम आता अमित शहा करत आहेत. आता फडणवीसाला खाली दाबण्यामागलं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे फडणवीस यांचा केंद्रीय राजकारणामध्ये असलेला इंटरेस्ट. कारण 2014 2013 फडणवीस कुठं होते महाराष्ट्राला माहितीसुद्धा नव्हतं, परंतु 14 ते 2019 या कार्यखंडामध्ये त्यांनी पूर्ण बीजेपी फडणवीसमय केली आणि यांची स्पीड पाहता केंद्रामध्ये अमित शहाला हे पर्याय ठरू शकतात. हे तरुण आहेत, हुशार आहेत, महाराष्ट्रामध्ये ह्याला राजकारणामधला चाणक्य मानलं जातं आणि हा धोका लक्षामध्ये घेऊनच केंद्रामध्ये हा स्पर्धक नको ह्या अनुषंगानंसुद्धा केंद्रीय बीजेपी म्हणजेच अमित शहा फडणवीस यांना याच ठिकाणी त्यांचे पंख छाटण्याचं काम करते आणि म्हणूनच शिंदे असतील, तावडे असतील किंवा फडणवीसला जे काही विरोध करणारे लोक आहेत पक्षांतर्गत त्या सर्वांना मोठं करण्याचं काम आता ते करून त्या माध्यमातून फडणवीसाला दाबण्याचं काम अमित शहा करत आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती काय घडेल हे आपल्याला दिसणारच आहे, परंतु या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं हे आपण कमेंटला निश्चितपणे कळवावं. आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यावं आणि हा मुद्दा ही माहिती आवडली असेल तर आपण इतरांपर्यंतसुद्धाही पोहोचवावं.